नमस्कार. सिटीनिशा बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 मार्च 2024 वार शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. माणसाचे विचारच त्याला महान बनवितात आणि त्याला आयुष्यातून उठवायचं काम सुद्धा विचारच करतात. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. येत्या 22 मार्च पासून IPL क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून याच IPL मॅच दरम्यान शहरात ऑनलाईन बेटिंगचा धुळगुस मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. यावर मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती. यावर्षी सुद्धा शहर पोलीस अलर्ट असून IPL बेटिंग खेळणाऱ्यावर तसेच IPL सट्ट्यावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. शहरात IPL सट्टा आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठेही कोणालाही मॅच व सट्टे किंवा बेटिंग लावताना आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहनसुद्धा पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहेत. IPL गेम्सच्याबद्दल जे मागच्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती, जे IPL सट्टा चालवतात किंवा IPLच्या संदर्भात जे बेटिंग जे करतात, तर त्याच्यामध्ये ह्यावर्षीसुद्धा आमचे स्क्वॉड्स पथक जे आहे क्राईमचे आणि पोलिसांचे अलर्ट राहतील आणि असे जे कारवाई करणारे आहेत जे ऑनलाईन बेटिंग करणारे, इलिगल कुठल्याही प्रकारचं बेटिंग त्यांनी करू नये आणि करताना आढळल्यास त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी मी हे करतो आणि त्यामुळे ते सर्वांना आवाहन करतो अमरावती शहरातील नागरिकांना की कोणाला अशाबद्दल माहिती असेल मिळाली तर त्यांनी तात्काळ आम्हाला माहिती द्यावी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा व नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत हातात धारदार कोयते घेऊन मध्यरात्रीच्या दरम्यान पेट्रोल पंप येथील कामगाराची बेदम पिटाई करून हजारो रुपये पळवून नेल्याची धक्कादायक घटना 28 फेब्रुवारीच्या रात्री घडली. या प्रकरणात दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर शहर गोणे शाखेच्या पोलीस पथकाने याच कोयत्या गँगमध्ये सहभागी असलेल्या मोझरी राहणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कोयत्या गँग असल्याचे आरोपींच्या चौकशीतून आता स्पष्ट झाले आहेत. या कारवाईत आरोपीकडून 2 दुचाकी असा ऐकून 2,30,000 मुद्देमालसुद्धा जप्त केला आहे. या प्रकरणात पसार झालेले पुणे राहणाऱ्या कोयत्या गँगच्या शोधामध्ये आता शहर गुन्हे शाखा पथक रवाना झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय झाल्याचे 28 फेब्रुवारीच्या रात्री 2 पेट्रोल पंपमध्ये हातात कोयता घेऊन लूटमार केल्याने स्पष्ट झाले आहे. 28 फेब्रुवारीच्या रात्री 4 युवक पल्सर दुचाकीने रात्री नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवनगाव येथील भारत पेट्रोल पंप येथे शिरले. त्यांनी 500 रुपयाचे पेट्रोल भरून पैसे न देता उलट पेट्रोल पंप कर्मचारी फिर्यादी शुभम गजानन पांडे यांच्या हातातील 7,900 रुपये हिसकावून पळ काढला. यात फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 392(34) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. लूटमार केल्यानंतर पुन्हा मध्यरात्री आरोपीने तिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कृष्णा पेट्रोल पंप येथे सुद्धा हातात कोयता घेऊन दाखल झाले. तेथील एका कामगाराला घेऊन त्याची बेदम पिटाई करून 9,000 रुपये हिसकावून दुपट्टाधारी 4 आरोपीने पळ काढला. हा संपूर्ण प्रकार तेथील CCTV कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाला आहे. या प्रकरणात शहर गुन्हे शाखा पथक प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोल पंपचे CCTV फुटेजची पाहणी केली.
त्यात दुचाकीचा तपास घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीवरून फुटेजमध्ये आढळलेली दुचाकी गुरुकुंज मोजरी येथील मंजुळा माता नगर येथे असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने सर्वात आधी गुरुकुंज मोजरी येथे राहणारा 21 वर्षीय राहुल लक्ष्मण मुधळकर याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर आरोपीचे नाव सांगून पेट्रोल पंप येथील लुटमारी केल्याची कबुली दिली. अशात पोलिसांनी गावातच राहणारा 23 वर्षीय गौरव महादेव पाटील, महादेवपुरा मोजरी राहणारा अनिकेत बाळू ठाकरे यांना सुद्धा ताब्यात घेतले. या तिघांकडून पोलिसांनी पल्सर दुचाकी किंमत 1,50,000, स्प्लेंडर दुचाकी किंमत 80,000 एकूण 2,30,000 मुद्देमाल जप्त केला. या कोयता गँगमध्ये पुणे येथे राहणारे आकाश शेंडगे, विकास शेंडगे व प्रतीक माने, राजेश उर्फ राज या चौघांचा सुद्धा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. ते कुख्यात आणि सरईत गुन्हेगार आहे. पुणे येथे राहणारे सर्व आरोपी 28 फेब्रुवारीला चारचाकी वाहनाने पुणे येथून गुरुकुंज मोजरी गावात येऊन सर्वांनी मिळून पेट्रोल पंप लुटण्याचा कट आखला. या घटनेत पुणे येथे राहणारे कोयता गँग आरोपी पसार असून त्यांच्या शोधात शहर गुन्हे शाखा पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. या घटनेची माहिती शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. 2024 ला त्यामध्ये शिवणगाव फतेपूर येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी रात्री 11 ते 11:30 आसपास तिथे कॅश लुटली होती. त्या घटनेवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हायवे आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा आहे. तर पेट्रोल पंपवर रॉबरी म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह विषय असतो हा. तर ह्या संदर्भात आमची क्राईमची टीम म्हणजे ACP बसाटे साहेब असतील, PI जाधव, आमचे API वाकोडे, PSI झोपाटे आणि त्यांची संपूर्ण टीम ह्या गुन्ह्याचा तपास करून घेतला. त्याच दरम्यान त्याच रस्त्याला वाटते दिवसाआधीमध्ये सुद्धा त्याच आरोपींनी एक रॉबरी पेट्रोल पंप रॉबरी केली होती. तर त्या अनुषंगाने आमची टीम सर्व ग्राउंडवर काम करत असताना काही इन्फॉर्मेशन मिळाली, इन्फॉर्मेशन वर्कआउट झाली. इन्फॉर्मेशन वर्कआउट झाल्यानंतर ह्यामध्ये 3 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामध्ये राहुल मुधोळकर आहे 21 वर्षाचा, मंजुळा माता नगर गुरुकुंज मोजरीतला आहे, गौरव पाटील, अनिकेत ठाकरे हे 22 ते 23 वर्षाचे आहेत. हे सगळे राहणारे आहेत गुरुदेवनगर आणि महादेवपुरा मोजरीतील. तिघं जण स्वतः मित्र आहेत आणि याच्याबरोबर काही अजून नावं ह्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत. त्यामध्ये आकाश शेंडगे, विकास शेंडगे, प्रतीक माने आणि राजेश, त्याचं नाव पूर्ण माहीत नाही, हे 4 आरोपी आहेत पुण्याचे आणि हे एकदम रेकॉर्डचे गुन्हेगार आहेत. हे यामधील आकाश शेंडगे आहे हा UPD मध्ये होता आज. त्यानंतर विकास शेंडगे आहे मोकामध्ये, आकाश शेंडगे सुद्धा मोकामध्ये होता. प्रतीक माने हा तडीपार आहे हडपसर पोलीस स्टेशन. तर ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून कट करून ही घटना केलेली आहे. 2 घटना केलेल्या आहेत, 1 सिटीमध्ये केलेली आहे आणि 1 ठाण्यामध्ये केलेली आहे. 3 आरोपी सध्या आपण ताब्यात घेण्यात आलेले, ज्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांनी ज्या गाड्या वापरलेल्या आहेत, स्प्लेंडर आहे काळ्या रंगाची आणि लाल रंगाची पल्सर आहे, या सुद्धा गाड्या आपल्याला ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. आपल्या 2 टीम पुणे शहरामध्ये आहेत, त्यावर सुद्धा वर्कआउट सुरू आहे. त्या आरोपी संदर्भात 4 आरोपी संदर्भात तर ते पण सुद्धा आपल्याला काही पॉझिटिव्ह संध्याकाळ त्यामध्ये निष्पन्न होईल. तर असा हा कट करून पेट्रोल पंप रॉबरीचा गुन्हा तात्काळ माननीय सीपी सरांच्या आदेशाने कायम पेटून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. अतिशय महत्वाचं डिटेक्शन आहे, असं चांगलं डिटेक्शन यांनी केलेलं आहे. आणि यामध्ये इल्टिगा गाडी जी वापरलेली आहे, इल्टिगा गाडीसुद्धा जी पुण्याचे जे 4 आरोपी आहेत वापरलेले आहेत, त्याचं पण आता सगळं डिटेक्शन सध्या डिटेल माहिती घेणं सुरू आहे. 21 फेब्रुवारीला नांदगाव पेठ येथील ड्रीमलँड मधील ARN असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृत व जलसंधारण विभागाच्या पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले होते. यावर परीक्षार्थ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता. तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा केंद्र व्यवस्थापक मंडळ विरोधात संताप व्यक्त केला होता. एका परीक्षार्थ्याला नक्कलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं लिहून दिल्याने प्रकरण समोर आले होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळानंतर ARN असोसिएटचे व्यवस्थापक मयूर बडगुजर यांनी या प्रकरणी
नांदगाव पेठ पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर यश कावरे याला अटक करण्यात आली होती. आता मात्र पुन्हा चौकशीत तक्रार देणारा व्यवस्थापक मयूर बडगुजर यालाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. पोलिसांनी बडगुजरसह इतर 7 युवकांना ताब्यात घेतले आहे. अमरावती शहरातील ड्रीमलँड येथील ऑनलाईन परीक्षा केंद्रात पेपरफुटी प्रकरण 21 फेब्रुवारीला चांगलेच गाजले होते. 21 फेब्रुवारीला नांदगाव पेठ येथील ड्रीमलँडमधील ARN असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपर केंद्रात एका विद्यार्थ्याला त्याच्या हॉल तिकीटवर उत्तरे लिहून दिल्याने या जलसंधारण विभागाच्या अधिकारीवर आरोप करण्यात आला होता. शेवटी राजकीय पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने अखेर परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक फिर्यादी मयूर बडगुजर याने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती. आता मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अफलातून माहिती समोर आल्याने पोलिसांनी याच प्रकरणातील तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ARN असोसिएट या परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक असलेल्या मयूर बडगुजर याला ताब्यात घेतल्याने या पेपरफुटी प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. यात बडगुजरसह 7 आरोपींना नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली आहे. आता या पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या 10 झाली आहे. या प्रकरणानंतर नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड व गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त आणि सखोल चौकशी पद्धतीने प्रकरण हाताळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात 26 फेब्रुवारीला राहुल लिंगोटसह किशोर डोंगरे या दलालांना अटक केली तर बुधवारी रात्री पुन्हा मुख्य फिर्यादी असलेला मयूर रवींद्र बडगुजर वय वर्ष 33 राहणारा झेंडा चौक राजापेठ, स्वप्नील राहुल साळुंके वय वर्ष 32 राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड, प्रतीक जुगलकिशोर राठी वय वर्ष 30 राहणार साईनगर, संगमेश्वर नामदेव सरकाडे वय वर्ष 25 राहणार किशोरनगर भगतसिंग चौक, विद्देश विनोद काळबांडे वय वर्ष 25 राहणार गोपालनगर, रोहन जयप्रकाश अडसड वय वर्ष 36 राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड, शंतनू सुनील बर्वे वय वर्ष 20 राहणार डवरगाव या 7 आरोपींना अटक करण्यात आली. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी आतापर्यंत 19 आरोपी ताब्यात घेतले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड आरोपी कोण याचा अद्याप शोध लागू शकला नाही. यासोबतच कॉपी देणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. हे विशेष. राज्यात सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 1 मार्चपासून 10th परीक्षेला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर पहिल्या पेपरला हजर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. 10th परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी अनेक केंद्रांवर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅगची कसून तपासणी केल्यावरच केंद्रात प्रवेश देण्यात आला. 10th परीक्षा 1 मार्चपासून तर 26 मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. 1 मार्चपासून 10th परीक्षा सुरू झाल्या असून अमरावती जिल्ह्यात 196 केंद्रांवर 39,336 विद्यार्थ्यांनी 10th परीक्षेकरिता हजेरी लावली आहे. 10th परीक्षेची सुरुवात प्राथमिक मराठी भाषेच्या पेपरने सुरुवात करण्यात आली. 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर 1 मार्चला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत पहिल्या पेपरची परीक्षा घेण्यात आली तर दुपारी 3 ते 5 या वेळेत पहिला मराठी पेपर घेण्यात आला. यंदा विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे 10 मिनिटे वाढवून देणार असल्याचेही बोर्डच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. काही वर्षांपासून गुणवत्ता यादी बाद करण्यात आले असले तरी सुद्धा या परीक्षेचे महत्त्व कमी झाले नाही. या परीक्षेमध्ये बदल करीत बेस्ट ऑफ 5 आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे गुणवत्ता यादी घोषित करणे बंद झाले असले तरी विद्यार्थ्यांना 196 केंद्रांवर 1 मार्चपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. 10th परीक्षेत यंदा तब्बल 39,337 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यामुळे चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरिता चांगले गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी देखील मेहनत घेत आहेत. मी प्राचार्य रुपेश मिलके, SL हायस्कूल वलगाव. आजपासून 10th परीक्षा सुरू झालेली आहे आणि शासनानं तसंच विभागीय मंडळानं ज्या सूचना दिलेल्या आहे त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून विद्यार्थी परीक्षा देत आहे. कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा, इलेक्ट्रिसिटी, पाणी या सगळ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि शांततेनं कुठलीही गडबड न करता किंवा कुठल्याही कॉपीचा प्रकार न करता विद्यार्थी आज पेपर देत आहे आणि आनंदाने हे पेपर परीक्षा पार पाडत आहे. शासनानं दिलेल्या, विभागीय मंडळानं दिलेल्या सूचनांचे आम्ही तंतोतंत पालन करून ही परीक्षा पार पाडत आहोत.
मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काही वेगळ्या गाईडलाईन आहेत का? मागच्या वर्षीच्या गाईडलाईन होत्या त्याच गाईडलाईन यावर्षी सुद्धा आहे. कॉपीमुक्त अभियान शासनानं राबवण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प याही वर्षी पुढे नेला जात आहे. फक्त विद्यार्थ्यांना कुठली भीती न राहता, ताणतणाव न राहता, शांततेच्या वातावरणात परीक्षा पार पाडावं हा शासनाचा जो स्तुत्य उपक्रम आहे तोच याही वर्षी सुद्धा पार पाडला जातो. परीक्षा सुरळीत कॉपीमुक्त पार पडण्यासाठी मंडळातर्फे 9 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या बॅगची कसून चौकशी करण्यात आली. सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागत असताना याच पार्श्वभूमीवर आता शहर पोलीस यंत्रणा अट्टल गुन्हेगारसह राजकीय गुन्हेगारावर लक्ष देऊन आहेत. अशा अट्टल आरोपींच्या नावाची यादी अपडेट करून त्यांच्या विरुद्ध धडक कारवाई करण्यास सुरुवात होणार आहेत. याबाबत शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सर्व अट्टल गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. यासोबतच अवैध धंदे चालकांवरसुद्धा कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिले आहेत. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांति नंतर पुनः आपले स्वागत. अकोला जिल्ह्यात व्यावसायिकांची दुकाने सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. येथील एकाच मार्केटमधील तब्बल 1 नव्हे तर 8 दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी करून पसार झाले आहेत. यासोबतच एका रात्री एका किराणा दुकानात चोरी करून रोख रक्कमसह साहित्य चोरी करून रपूचक्क झाल्याने आता अकोला पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व चोरटे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून पोलीस आता चोरट्यांच्या शोधात लागले आहेत. विदर्भातील अकोला शहरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत 9 दुकाने फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अलंकार मार्केटमधील 8 दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासोबतच जुने शहरातील वाशिम बायपास मार्गावरील एका किराणा दुकानात सुद्धा रोख रकमेसह 1000 रुपयाचा ऐवज सुद्धा चोरी करून चोरटे पसार झाले. सर्व चोरटे दुचाकीने येऊन त्यांनी मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक दुकान, हार्डवेअर व किराणा दुकानाचे शटर वाकून चोरी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एकाच रात्रीत इतक्या दुकानांमध्ये झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या गस्तीवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रामदास पेठ पोलीस अधिकारी मनोज बहुरे यांनी या प्रकरणातील आरोपी आणि CCTV कॅमेरा फुटेजमधील आरोपींची ओळख पटल्याची माहितीसुद्धा स्पष्ट केली आहे. अकोला जिल्ह्यात 1999 वर्षी घडलेल्या सरकारी स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणात कोल्हापूर येथील IAS अधिकारीसह वाशिम येथील माजी DSO अधिकाऱ्याला अकोला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या ट्रान्सपोर्ट कंत्राटदारासह 7 आरोपींना शिक्षासुद्धा सुनावण्यात आली आहे. हा निकाल तब्बल 24 वर्षानंतर न्यायालयाने सुनावला आहे. या प्रकरणात कोल्हापूर येथील वर्तमान CEO संतोष पाटील यांचासुद्धा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहेत. असं झालं की वाशिममध्ये धान्य सरकारी धान्य वाहतूक करायला रामदयाल गुप्ता याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यामध्ये 57 ट्रक धान्य उचल केलं होतं पण ते पोचवलं नाही त्यांनी गोडाऊनमध्ये, आणि काही बोगस टिपीज तयार करून
काही धान्य व त्यांनी गोडाऊनमध्ये पोचतं केलं. परंतु शेवटी सगळं हिशोब करून 48 ट्रक धान्याचं अफरातफर झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली. आणि याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ही अफरातफर झाली म्हणून तात्कालीन DSO, ॲडिशनल कलेक्टर, असिस्टंट DSO, अकाउंटंट आणि 3 उचल प्रतिनिधी यांच्याविरुद्ध कोर्टात केस दाखल करण्यात आले. याच्यामध्ये एकूण 40 साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे आणि आरोपीतर्फे जवळजवळ 30 साक्षीदार डिफेन्स विटनेस तपासले. सर्व पुराव्याचा अन्वय शेवटी कोर्टाने रामदयाल गुप्ता याला 5 वर्ष 407 अन्वय, 420 अन्वय 5 वर्ष, 468 खोटे कागदपत्र केले म्हणून 2 व 3 वर्ष आणि पुरावा नष्ट केला म्हणून 2 वर्ष अशी सजा सुनावण्यात आली. आणि जे सरकारी कर्मचारी होते त्यापैकी DSO, ॲडिशनल कलेक्टर, उचल प्रतिनिधी यांना मदत केली अबेटमेंट म्हणून 2 वर्षाची प्रत्येकाला सजा झाली. उन्हाळ्याच्या ऋतूला सुरुवात होताच परतवाडा शहरात फाल्गुन महोत्सव निमित्त फाल्गुन भजन संध्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. परतवाडा शहरातील टिळक चौक येथे अहिर गवडी समाज बांधवांच्या वतीने फाल्गुन महोत्सवानिमित्त भजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशा भजन संध्येचा पूर्वजांपासून आयोजनाची परंपरा आहे. भजन संध्येच्या माध्यमातून द्रोणाचार्य, एकलव्य, अर्जुन आणि विभूषणाचे यांच्या कथेचे पठण होत असते. फाल्गुन महोत्सवामध्ये बसंत पंचमीपासून अष्टमीपर्यंत ठिकठिकाणी फाल्गुन भजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. Yeah.
आधीच मेळघाटातील दुर्गम भागात नीट रस्ते नाही आणि त्यातही परिवहन मंडळाच्या नादुरुस्त लालपरी भर रस्त्यावरच फेल पडत असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. एसटीमध्ये विद्यार्थी वृद्धांसह लहान बालके प्रवास करीत असताना बिघाड झालेल्या लालपरी अनेक तास रस्त्यावरच थांबल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आधीच अशाच लालपरीवर राज्य सरकारच्या योजनेचे फलकावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचे फोटो लावून कदाचित परिवहन मंडळाची सुसज्ज बस योजना हीच का असा प्रश्न तर पडत नसेल ना. परतवाडा आगाराची मेळघाटच्या नशिबी भंगार लालपरी आल्यामुळे नेहमी रस्त्यावरच नागरिकांना तासून तास नाहक त्रास सहन करावा लागतो. मेळघाटच्या नशिबी पडलेल्या भंगार लालपरीमध्ये नागरिकांना प्रवास करण्यासाठी मजबूर व्हावे लागत आहे. विशिष्ट म्हणजे भंगार झालेल्या एसटी बसेसवर राज्य शासनाच्या यशस्वी योजना राबविणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्रउद्योग मंत्र्यांचे हमी देणारे फोटो आहे. परतवाडा आगारातील मेळघाटमध्ये टेंबूर सोंडाकरिता बदनापूर वस्तापूर मार्गावर परसापूरवरून गौरखेडा बाजार मार्गे ढाकण्यापर्यंत परतवाड्यावरून चिखलदऱ्याकडे परतवाडा धारणी परतवाडा ते गाडगा भांडुम इत्यादी मार्गावर दररोज हजारो प्रवाशांना घेऊन लालपरी प्रवास करते. परंतु येत्या दिवशी मेळघाटमध्ये चालणाऱ्या महामंडळाच्या गाड्या भंगार झाल्यामुळे तासून तास नागरिकांना दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत बसावे लागते. कोणी आगारात तुम्ही म्हणजे नोकरीवर आहे? चालक म्हणून. आता हे एकाच रस्त्यावर आता बा आहे. पहिले हे गाडी जाताना आम्हाला बंद दिसली आहे, याच्या पुढे अजून दुसरी गाडी. तर मेन म्हणजे मुख्य कारण काय, गाड्या चिखलदरासारख्या घाटावरच बंद पडतात, याचं मेन कारण काय आहे? आता गाड्या तर त्या मॅकॅनिकला माहीत असतं, आम्हाला देते ड्युटी, आमची कामगिरी सुरू असते. आणि गाडी फेल पण पडते म्हणजे आम्हाला माहीत नसतं, तिकडून चांगलेच म्हणून देते. पण रस्त्यात काय होतं हां ते होणं म्हणजे आपल्या हातच नसतं. पण आगारांना लक्ष देऊन चांगल्या म्हणजे चांगल्या व्यवस्थेच्या गाड्या दिल्या पाहिजे. घाटात म्हणजे चांगल्याच पाहिजे ना गाड्या. चांगल्या गाड्या पाहिजे. चांगल्या गाड्या असल्या म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. आणि तुम्ही सकाळी किती वाजतापासून? आम्हाला पण त्रास होते राजा, रस्त्यात ब्रेकडाऊन, पाणी नाही, काही नाही. अच्छा, तुम्हाला इथं थांबावंच लागते रस्त्यात. आता गाडी सोडून जात येत नाही. आता हे गाडी किती वाजतापासून बंद आहे? तुम्ही किती वाजतापासून आहे? मी 12 वाजतापासून. 12 वाजतापासून. आता जवळपास 5:30 टाईम झालेला आहे. 4:45 टाईम, 4:45 वाजले घड्याळीत. म्हणजे तुम्ही आता जवळपास 5-7 तास झाले तुम्हाला इथंच थांबलेले आहे. तुम्ही जेवण नाही, काही नाही, गाडी सोडता येत नाही, सामान वगैरे मॅकॅनिक आला होता, दुसऱ्या गाडीचा निरोप भेटला, ते तिकडे गेला. तो तिकडे गेला म्हणजे दुसरी गाडी फेर बंद पडली. आम्ही ते पाहिली आता इथं समोरची आहे त्या टर्नवर मनभंग जवळ. लहान लहान मुलं बाळ घेऊन प्रवासी महिला रस्त्यावरच दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेमध्ये बसतात. विशेषतः अशा भंगार गाड्यांवर महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या यशस्वी योजना राबविण्याकरिता लोकांना हमी देणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्रउद्योग मंत्री यांच्या फोटोसहित जाहिराती आहे. भंगार झालेल्या महामंडळाच्या गाड्यांवर शासनाची कसली हमी यावर चर्चा मेळघाटमध्ये चांगलीच रंगली आहे. चिखलदराला जाणारी आमची बस क्रमांक 5182 ही मार्गस्थ बिघाड होऊन बंद पडली आणि तिला रिलीफ देण्यासाठी जाणारी दुसरी बस 95-93 क्रमांकाची बससुद्धा बंद पडली. तर या संदर्भात सदर मार्गावर धावणाऱ्या आमच्या सर्व बसेस या सुस्थितीत आणि प्रवाशांना त्रास होऊ नये अशा स्थितीत असाव्यात. या संदर्भात जे आगार स्तरावर प्रयत्न करायचे आहेत ते सर्व प्रयत्न आगार स्तरावर केले जातील. याच्या उपरांत जर का व्यवस्था होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या बसेससुद्धा पुरवल्या जातील. आणि आता मध्यंतरीच्या कालावधीत मेळघाटातले परतवाडा ते चिखलदरा ते धारणी, परतवाडा ते धारणी या रस्त्यांचे बांधकामं झालेले असल्या कारणाने इथून पुढे चांगल्या आणि सुस्थितीतल्या बसेस सदर मार्गावर धावतील याबद्दल आम्ही विशेष दक्षता घेऊ. आणि बुधवारी जो प्रवाशांना त्रास झाला त्याबद्दल मी महामंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. साहेब, आपल्या आगारा अंतर्गत एकूण किती बसेस आहे? आता आपल्याकडे मागच्या महिन्याअंती जवळपास 58 बसेस होत्या. परंतु ज्याला आपण स्क्रॅप म्हणतो, वाहन मोडीस निघणे, त्या नियमानुसार आपल्या जवळपास 5-6 बसेस स्क्रॅप झालेल्या आहेत. पुढील येत्या कालावधीतसुद्धा आपल्या बसेस स्क्रॅप होणार आहे. आणि त्या 3-4 महिन्यात आपल्याकडे इलेक्ट्रिकच्या बसेस म्हणजे इलेक्ट्रिक चार्जिंग बसेस आपल्या ताब्यात नव्याने दाखल होणार आहेत.
त्या अनुषंगाने सद्यस्थितीत आगारात आपल्या 55 बसेस कार्यरत आहेत, त्यापैकी 5 शिवशाही आहेत आणि 2 स्लीपर बसेस आहेत, त्या पुण्याला चालतात. अधिकतर मार्गावर जे शाळेतील विद्यार्थी असतात यांचं अधिक प्रमाणात प्रवास पासेसच्या माध्यमातून परिवहन विभाग करत असतो आणि जर अशा गाड्या जर बंद पडल्या रस्त्यात तर सगळ्यात जास्त त्रास हे विद्यार्थ्यांना होत असते. याच्यावर विशेष लक्ष आता आगार घालणार का? निश्चितच आमच्यासाठी प्रत्येकच प्रवासी महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे प्रत्येकजण एसटीवर जो आजपर्यंत विश्वास दाखवतो आहे आणि यापुढेही लोकांची पहिली पसंती असणारी एसटी आपली जी लालपरी आहे ही निरंतर आणि सातत्याने धावत राहील आणि ज्या मार्गस्थ बिघाड होणाऱ्या बसेस आहेत त्या त्यांची दुरुस्ती देखभाल व्यवस्थित करून आपण त्या मार्गस्थ करू. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटीने चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये जी टी 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92. जर आपल्या टी व्हीवर सिग्नेचर दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वदा समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊनच प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.